नमस्कार ज्योतिष शास्त्र प्रेमी आणि सर्व अभ्यासकांचे मी डॉक्टर ज्योती जोशी आजच्या या भागात आपलं स्वागत करते। आपण मार्च 2021 या महिन्याचं राशी भविष्य जाणून घेत आहोत। मागील भागात आपण वृश्चिक राशीसाठी महिना कसा राहील हे समजून घेतलं। आतापर्यंत आपण राशीनुसार भविष्य सांगत होतो, मात्र या महिन्यापासून आपण ते राशी आणि लग्नानुसार सांगत आहोत। म्हणजे धनुचं भविष्य हे धनुरास आणि धनु लग्न असलेल्यांनी समजून घ्यावं। त्यानुसार आजच्या भागात आपण धनुरास व लग्नासाठी हा महिना कसा राहील ते जाणून घेऊ। मात्र ते तत्पूर्वी या महिन्यातील ग्रहस्थिती समजून घेऊया। ज्योतिष शास्त्रातील नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राइब करा व क्लिक करा आणि ॲस्ट्रॉलॉजर डॉक्टर ज्योती जोशी ॲप डाउनलोड करा। ग्रहांचा राजा रवी हा आपल्या शत्रू असलेल्या ग्रहाच्या राशीतून मित्र असलेल्या गुरु ग्रहाच्या राशीत, मात्र जलतत्वाच्या मीन राशीत प्रवेश करेल। मित्राच्या राशीतील रवी शुभदायक असतो, मात्र अग्निप्रधान ग्रह जेव्हा जलतत्वाच्या राशीत होतो तेव्हा त्याची फळ देण्याची क्षमता कुठेतरी कमी झाली असते। तरी देखील मित्राच्या घरात रविदेवांना शुभता वाटेल आणि ती शुभता ते भूतलावरील लोकांना वाटतील। चंद्र हा ग्रह महिन्याच्या पहिल्याच दिवशी म्हणजे 1 मार्च रोजी कन्येत आहे। त्यानंतर नेहमीप्रमाणे दर 2 दिवसांनी राशी बदल करीत त्याचं भ्रमण सुरू राहील, त्यानुसार परिणाम बदलतील। मंगळ हा ग्रह वृषभेत म्हणजे आपल्या शत्रू ग्रहाच्या राशीत राहूसह आहे। तेथे राहू मंगळ हा एक अंगारक योग बनतोय, तो संपूर्ण महिनाभर वृषभ राशीतून होणार आहे। बुध हा ग्रह 11 मार्च पर्यंत मकर राशीत आहे, त्यानंतर तो कुंभ राशीत जाईल। गुरु हा ग्रह मकर राशीत असून नीचीचा आहे, संपूर्ण महिनाभर तो तिथे राहील। शुक्र हा ग्रह 16 मार्च रोजी आपल्या मित्र राशीतून भ्रमण करीत मीन राशीत जाईल। मीन राशीत शुक्र महाराज हे उच्चीचे होत असतात, मात्र ते अस्त देखील आहेत। उच्चीचा असलेला शुक्र हा खरं तर अनेक राशींना लाभदायक ठरतो, विशेषतः वृषभ, मिथुन, कन्या, तूळ, मकर आणि कुंभ या राशींना हा शुक्र अत्यंत लाभदायक ठरतो। तो अस्त असल्यामुळे त्याची फळ देण्याची क्षमता कमी झालेली असेल, त्यामुळे त्यापासून शुभ फळ त्या प्रमाणात जातकांना प्राप्त होणार नाही। तरी देखील मीनेचा शुक्र काही ना काही शुभ फळ नक्की देईल। शनिग्रह आपल्या स्वराशीत म्हणजे मकर राशीत आहे आणि संपूर्ण महिना तो तिथे राहणार आहे। राहू वृषभ राशीत तर केतू हा ग्रह वृश्चिक राशीत आहे, महिनाभर ते तिथेच राहतील। विशेषतः रवी, बुध आणि शुक्र हे 3 ग्रह जेव्हा राशी परिवर्तन करतील, त्यात बुध 11 मार्च रोजी, रवी 14 मार्च रोजी आणि शुक्र 16 मार्चला राशी परिवर्तन करतील, त्यानंतर पत्रिकेत गुरु रवी, गुरु शुक्र, शनी रवी, शनी शुक्र, रवी मंगळ आणि रवी शुक्र हे लाभयोग तयार होतील। मंगळ गुरु आणि मंगळ शनी हे नवपंचम योग हे या महिन्याचं वैशिष्ट्य म्हणता येईल आणि ते विशेष लाभदायक ठरते। मात्र बुध मंगळ हा केंद्र योग घडून येईल आणि तो कुठेतरी त्रासदायक ठरेल। या ग्रहस्थितीचा धनुरास आणि लग्नावर होणारा परिणाम आपण जाणून घेऊ। मात्र तत्पूर्वी धनुरास आणि लग्नाविषयी थोडक्यात माहिती घेऊया। एक अत्यंत आनंदाची बातमी म्हणजे आपलं नवीन चॅनल ॲस्ट्रो गुरु डॉक्टर ज्योती जोशी हे नव्याने सुरू झालं आहे। ज्योतिषशास्त्राची नवनवीन माहिती घेण्यासाठी नवीन चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बेल आयकॉन अवश्य दाबून ठेवा, म्हणजे नवीन व्हिडिओ लोड झाला की लगेच तुम्हाला कळेल। लढवय्या लोकांची रास म्हणून धनुरास ओळखल्या जाते। आकाशात ताऱ्यांनी तयार झालेली धनुष्य बाण हाती घेतलेला कमरेपासून वरती डोक्यापर्यंत शरीराचा अर्धा भाग
हा माणसाचं शरीर असलेला व कंब्रेच्या खालचा अर्धा भाग हा घोड्याचं शरीर असलेला अशी दोन देहाची आकृती ही धनुरास म्हणून ओळखल्या जाते। धनुर्धारी मनुष्य हे लढाऊपणाचं द्योतक आहे, तर अश्व म्हणजे घोडा हा रुबाब आणि चपळपणाचं गुणदर्शक मानण्यात येतं। ही रास आशावादाचं प्रतीक असून तिचा मूळ स्वभाव हा लढवय्या आहे। धनुराशीचे स्वामी गुरु महाराज आहे, त्यांच्या प्रभावामुळे जातक हा धार्मिक व सात्विक प्रवृत्तीचा असतो। अधिकारप्रिय, न्यायप्रिय आणि करुणामय, सदैव आपल्या मर्यादेत राहणं या लोकांना फार आवडतं। विद्या अर्जित करण्याची त्यांना विशेष आवड असते। सदैव शांत राहणं हा यांचा स्वभाव असला तरी ते फार अभिमानी असतात। कोणतंही कार्य करताना ते आपल्या बुद्धिमत्तेचा परिचय सर्वांना करून देतात। नेहमी आपला आदर्श आणि सिद्धांतांवर ते चालतात। त्यानुसार जीवनात यश संपादन करून यशाचा आनंद उपभोगतात। धनुराशीचे लोक इतरांसाठी नेहमी आदर्श असतात, मात्र ते स्वतः आपल्या कामासाठी कोणावर विश्वास ठेवत नाहीत। परोपकारी स्वभावामुळे ते समाजात मान सन्मान मिळवण्यास पात्र होतात। धनुराशीच्या जातकांचा सन्मान मिळवण्याचं आणखी एक कारण म्हणजे ते आपल्या शत्रूशी सुद्धा प्रेमाने आणि सभ्यतेने भेटतात, वागतात। आपल्या व्यावहारिक कौशल्यामुळे मित्र व सहकाऱ्यांमध्ये सन्मान मिळवतात। एकाग्रतेने लक्ष भेदण्याच्या कलेमध्ये ते निपुण असतात। मात्र असं असतानाही त्यांना व्यवसाय व प्रेम या दोन्हीमध्ये शत्रूंचा सामना करावा लागतो, कारण चांगल्या व्यक्तीच्या स्वभावाचा दुरुपयोग करणं, त्याचा गैरफायदा घेणं हा मानवी स्वभाव आहे। आपल्या चांगल्या स्वभावाचे परिणाम त्यांना भोगावे लागतात। आता आपण धनुरास व धनु लग्नासाठी मार्च महिना कसा असेल ते समजून घेऊया। यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः चॅनलला लाईक सबस्क्राईब यावर चालते, म्हणून प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब द चॅनल आणि हो बेल आयकॉन दाबायला विसरू नका। व्यक्तिमत्व अंधार कितीही असेल तरी चालत राहा, पुढे प्रकाश आल्याशिवाय राहणार नाही। तुमचा राशी स्वामी मागील काही महिन्यांपासून नीचीचा झालेला आहे, मात्र लवकरच तो राशी बदल करेल, त्यामुळे एकूणच ग्रहस्थिती बदलेल। नीचीचा असतानाही शनि महाराजांमुळे त्यांचा नीचभंग होत आहे। राशी स्वामी जेव्हा नीचीचा होतो तेव्हा जातकावर त्याचा प्रभाव पडल्याशिवाय राहत नाही। नावडत्या व्यक्तीच्या घरात जेव्हा आपल्याला राहावं लागतं तेव्हा तिथे आपल्याला आनंद आणि समाधान मुळीच प्राप्त होत नाही। गुरु महाराजांना शनि महाराजांच्या घरात आनंदी वाटत नाही, त्यामुळे त्याचा प्रभाव कुठेतरी तुमच्या व्यक्तिमत्वावर स्वभावावर पडतो। परंतु हा काळ लवकरच संपणार आहे। 4 एप्रिल रोजी गुरु महाराज राशी परिवर्तन करतील, त्यापूर्वी इतर ग्रहांचं पाठबळ तुम्हाला आहेच। याशिवाय राशी स्वामीचा नीचभंग राजयोग होत असल्यामुळे बऱ्यापैकी तुम्हाला त्यांच्याकडून सहकार्य प्राप्त होईल। कुटुंब कौटुंबिक दृष्टीने विचार केला असता या महिन्यात धनु जातक आपल्या कुटुंबाची खूप काळजी घेतील, कारण त्यांच्या तुमच्या मनात सातत्याने आपल्या कुटुंबाचा विचार सुरू राहील, म्हणजे आई वडील, जोडीदार, संतती अशा सर्वांचा विचार तुम्ही करीत आहात, कारण कुटुंबाला तुम्ही या महिन्यात प्राथमिकता देणार आहात। त्यांना काय हवं काय नको याची काळजी घेणार आहात, त्या दृष्टीने सौख्य तुम्हाला प्राप्त होईल। कुटुंबातील सदस्य तुम्हाला योग्य ते सहकार्य करतील, एकमेकांशी सहकार्याने वागतील, त्याचा आनंद आणि समाधान तुम्हाला प्राप्त होईल। परिश्रम, पराक्रम, कर्तृत्व या दृष्टीने धनु जातकांना कर्तृत्वाची ही आवड नैसर्गिक असते। सोबत प्रवास करायला तुम्हाला आवडतो, मात्र या काळात प्रवास टाळणं तुमच्यासाठी लाभदायक आहे।
कुटुंबाकडे संपूर्ण लक्ष असल्यामुळे तुम्ही कुटुंबासाठी प्रचंड परिश्रम करणार आहात आणि त्यातून तुम्हाला लाभ प्राप्त होईल. वास्तू वाहन सौख्याच्या दृष्टीने विचार केला असता हा काळ धनु जातकांसाठी थोडा मध्यम स्वरूपाचा आहे. वास्तू वाहन सौख्य तुम्हाला प्राप्त होईलच, मात्र त्याचं प्रमाण हे मध्यम स्वरूपाचं असेल. याशिवाय जे जातक नवीन वास्तू किंवा वाहन घेण्याचं स्वप्न पाहत असतील त्या दृष्टीने तुमचं नियोजन सुरू असेल तर थोडं थांबून घेण्याचा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे. असं असलं तरी सुखशांतीच्या दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी लाभदायक आहे. शिक्षणाच्या दृष्टीने विचार केला असता तुम्ही ध्येय निश्चिती करून शिक्षण घेत आहात, म्हणजे पुढे आपल्याला कोणत्या क्षेत्रात करिअर करायचं आहे हे ओळखून तुम्ही शिक्षण घेत आहात, त्यात तुम्हाला बऱ्यापैकी यश प्राप्त होईल. या महिन्यात तुमच्या अभ्यासाची दिशा ही थोडीशी संशोधनात्मक पद्धतीची असेल, म्हणजे पाठांतर करण्यापेक्षा विषय समजून घेण्यावर तुम्ही भर द्या. त्यामुळे आत्ता केलेला अभ्यास तुमचा दीर्घकाळ स्मरणात राहील, म्हणून या काळाचा सदुपयोग करा. इष्टदेवांचं सहकार्य आणि आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होतील. आरोग्याच्या दृष्टीने धनू जातकांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी लागणार आहे, कारण या काळात अधूनमधून ॲसिडिटीचा त्रास होणं, पोटात दुखणं किंवा घशाशी संबंधित त्रासाला तुम्हाला सामोरं जावं लागू शकतं. मात्र हा आजार तात्पुरता असेल, लवकरच त्यातून तुम्ही बाहेर पडाल, त्यामुळे फार विचार करू नका. फक्त तशी मानसिकता तयार करून ठेवा, म्हणजे अचानक त्रास सुरू झाला तर घाबरून न जाता तुम्ही यशस्वीपणे सामना करू शकाल. याशिवाय स्पर्धक आणि हितशत्रू यांच्यावर तुम्ही सहज मात कराल. त्यांच्या कारवाया कुरघोड्यांना बाजूला सारून प्रगतीकडे वाटचाल कराल. नोकरी आणि व्यवसाय या दृष्टीने विचार केला असता हा काळ धनु जातकांसाठी लाभदायक म्हणता येईल, म्हणजे जे जातक नोकरी करीत आहे त्यांना यश आहे, जे व्यवसाय करीत आहे त्यांनाही यश आहे. आपल्या कार्यक्षेत्रात तुम्हाला अनेक सुसंधी प्राप्त होतील, त्याचा तुम्ही लाभ घेऊन यश प्राप्त करणार आहात. त्यामुळे या लाभदायक यशदायक काळाचा तुम्ही जास्तीत जास्त लाभ करून घ्या. भाग्य भाग्याच्या दृष्टीने विचार केला असता हा महिना धनु जातकांसाठी मोठ्या भाग्योदयाचा म्हणावा लागेल, कारण तुमच्या भाग्येशाची दृष्टी भाग्यस्थानावर पडते आहे. ज्योतिषशास्त्रानुसार ही स्थिती उत्तम म्हटली जाते. परिणामी तुमचं भाग्य समृद्ध होईल. यानंतर 14 मार्चला जेव्हा रविदेव तुमच्या चतुर्थात म्हणजे मीन राशीत जातील तेव्हा देखील एक केंद्र त्रिकोण योग घडून येत आहे, त्यामुळे भाग्याचं सहकार्य तुम्हाला उत्तम प्रकारे प्राप्त होईल. कर्माच्या दृष्टीने विचार केला असता तुमचे कर्मेश स्वस्थानात आहेत, म्हणजे स्वस्थानापासून ते नवपंचम योग करीत आहेत. ही गोष्ट तुमच्यासाठी शुभदायक आणि लाभदायक ठरेल, त्यामुळे त्याचं योग्य कर्म करीत राहा. प्रगती ही तुमचीच आहे. लाभ लाभाच्या दृष्टीने विचार केल्यास लाभेश स्वस्थानापासून पंचम स्थानात गेला आहे, त्यानंतर तो केंद्रात जाईल. ही स्थिती बघता धनु जातकांसाठी लाभाच्या दृष्टीने बऱ्यापैकी उत्तम आणि लाभदायक महिना म्हणता येईल. व्यय म्हणजे खर्च. खर्चाच्या दृष्टीने मार्च महिना धनुसाठी थोडा खर्चिक आहे. विविध कारणांनी अचानकपणे खर्च उभे राहतील, म्हणून त्या दृष्टीने सजग राहा. त्याची मानसिकता तयार करून ठेवा. स्वतःच्या आरोग्यासह आईच्या आरोग्याची काळजी घ्या. कुटुंबाकडे लक्ष द्या, जेणेकरून कोणतीही समस्या आली तर त्यातून मार्ग काढून तुम्ही यशस्वी वाटचाल करू शकाल. प्रत्येक दिवस प्रत्येकासाठी चांगला जात नाही. आयुष्य हे सुखदुःख चढ उतारांनी भरलेलं असतं. महिन्यातील काही दिवस हे प्रत्येकासाठी तणावाचे संघर्षाचे असतात. आपण त्या काळात कसं वागतो
यावरून आपलं यशापयश ठरतं. त्या दृष्टीने विचार केला असता या महिन्यात धनु जातकांसाठी 6 मार्च 15 मार्च आणि 25 मार्च हे दिवस तणावाचे असतील. संघर्षाचं प्रमाण या दिवसांमध्ये वाढलेलं असेल, म्हणून आपण योग्य ती काळजी घ्या जेणेकरून मानसिक स्वास्थ्य टिकून राहील. ज्योतिषशास्त्रात काही उपाय हे अत्यंत महत्त्वपूर्ण असतात. उपाय छोटे असतात, मंत्रही छोटे आणि सोपे असतात, परिणाम मात्र ते मोठे देऊन जातात. त्यानुसार धनु जातकांसाठी उपायाचा विचार केला असता या महिन्यात गुरुचरित्राचा मनोभावे तुम्ही वाचन करा, तुमच्यासाठी उपयुक्त ठरेल. यानंतर मारुती स्तोत्र, शिवलीलामृताचं पठण करा. हे सर्व उपाय तुमच्यासाठी लाभदायक राहतील. अशा पद्धतीने धनु जातकांसाठी मार्च महिना कसा राहील हे आपण जाणून घेतलं. यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः चॅनलला लाईक सबस्क्राईब यावर चालते, म्हणून प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब द चॅनल आणि हो बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद. शुभम भवतु.